हॅलो वॉरियर्स, मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारीच्या पुढच्या भागामध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण वॉरियर ऑफिसर 2.0 या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, जिथे आपण काही मिनिटांमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट जे आपल्या एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक क्वेश्चन आणि त्याच्या एक्सप्लेनेशनमधून कुठल्याही टॉपिकमधला एक पूर्ण पॉईंट जो आहे तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यातलाच हा पुढचा पार्ट आहे. यापूर्वी ऑलरेडी 5 पार्ट जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. MPSC हिस्ट्री म्हणून एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती, तिथे तुम्हाला हे सगळे पार्ट जे आहेत ते पाहायला मिळतील. सो आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न म्हणजे आजच्या व्हिडिओमधला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठी न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी --- हा ग्रंथ लिहिला. तसा तर इझी आहे क्वेश्चन आणि आपण यापूर्वी पण मागे एक प्रश्न पाहिला होता, त्याच्यामध्ये पण आपण थोडाफार प्रार्थना समाजाचा रेफरन्स घेतला होता. अगेन आज आपण स्पेसिफिकली प्रार्थना समाजाचा प्रश्न घेतला आणि इथे आपण प्रार्थना समाज कम्प्लिटली एक्सप्लेन करून घेणार आहोत. सो पहिला ऑप्शन आहे राईज ऑफ मराठा पॉवर, दुसरा आहे देवस्थानची व्यवस्था, तिसरा आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत आणि चौथा आहे धर्मविवेचन. तर अर्थातच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एकेश्वर निष्ठांची कैफियत. हा जो ग्रंथ आहे तो प्रार्थना समाजाच्या मतांचं समर्थन करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला होता. मग प्रार्थना समाजाचा जर आपण विचार केला तर 1864 ज्यावेळेला केशवचंद्र सेन जे आहेत ते मुंबईमध्ये आले आणि मुंबई आणि पुणे या ठिकाणी त्यांची जाहीर अशी व्याख्यानं झाली. या व्याख्यानांचा प्रभाव जो आहे तो जे तरखडकर बंधू आहेत त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती पडला आणि मग आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली 31 मार्च 1867 मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. ही डेट इम्पॉर्टंट आहे, 31 मार्च 1867. लक्षात ठेवायला जर अवघड जात असेल तर असंही लक्षात ठेवू शकता की आर्थिक वर्ष ज्यावर जेव्हा एंड होतं तेव्हा आपल्याला प्रार्थना करावी लागते. ठीक आहे, 1867 इयर तर लक्षात राहीलच. मुंबई या ठिकाणी स्थापना झाली आणि या स्थापनेच्या वेळेला अध्यक्ष आत्माराम पांडुरंग तरखडकर होते, त्याचबरोबर इतर सदस्यही होते. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग आहेत आणि भास्कर पांडुरंग तरखडकर, म्हणजे हे तिघेजण तरखडकर बंधू म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर राघो भांडारकर, वामन आबाजी मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर या व्यक्तींचा सहभाग होता प्रार्थना समाजामध्ये. ठीक आहे, प्रार्थना समाजामध्ये सहभागी असणारे सदस्य आहेत हे, ना की स्थापनेच्या वेळेला कोण प्रेझेंट होतं हे मी सांगितले. जे सदस्य प्रार्थना समाजामध्ये इन्वॉल्व्ह होते किंवा त्या प्रार्थना समाजामध्ये सहभागी असणारे सदस्य आहेत. मग हा जो प्रार्थना समाज आहे, या प्रार्थना समाजाची जी तत्त्वं आहेत ती बऱ्यापैकी ब्राह्मो समाज आणि परमहंस सभा जी आहे किंवा परमहंस मंडळी जी आहे याच्यासारखी होती. पुढच्या पार्टमध्ये आपण परमहंस सभा जी आहे ती करणार आहोत, तर तिथे तुम्हाला बाकीची माहिती मिळेलच. बट ब्राह्मो समाज आणि परमहंस सभा यांचा प्रभाव होता असं आपण म्हटलं तरी चालेल प्रार्थना समाजावरती. याचं जे मुखपत्र होतं ते होतं सुबोध पत्रिका. आणि हाच प्रश्न आपण मागे पाहिला होता वृत्तपत्रांचा, तिथे आपण प्रार्थना समाजाचा रेफरन्स घेतला होता. त्याचबरोबर प्रार्थना समाजाची भागवत धर्मावरती प्रचंड श्रद्धा होती आणि हा जो समाज होता तो तुकाराम बीज साजरी करायचा. म्हणजे ब्राह्मो समाजाचा जरी प्रभाव असला तरीसुद्धा ब्राह्मो समाजामध्ये ख्रिस्त जयंती साजरी केली जायची, मात्र आपला जो प्रार्थना समाज आहे इथे मात्र तुकाराम बीज जी आहे ती साजरी केली जायची. या समाजामध्ये प्रार्थना समाजामध्ये असणारे 4 महत्त्वाचे व्यक्ती ते म्हणजे राघो भांडारकर, बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक आणि महादेव गोविंद रानडे. हे 4ही जण मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधारक होते. अशा प्रकारचा प्रश्न बनू शकतो तुम्हाला, सरळ सरळ मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधारक कुठल्या समाजाशी रिलेटेड होते असाही प्रश्न येईल, किंवा खालीलपैकी प्रार्थना समाजाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींपैकी कुठल्या व्यक्ती आहेत ज्या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 पदवीधारक होत्या असाही प्रश्न येऊ शकतो. मग बाकीची नावं आपण पाहिलीत पण या 4 व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायच्यात स्पेसिफिकली, कारण या 4 व्यक्ती मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 व्यक्ती आहेत आणि पुढे जाऊन हे चौघेही प्रार्थना समाजाशी निगडीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकेश्वर निष्ठांची कैफियत हा रानडे यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो होता प्रार्थना समाजाच्या मतांचं समर्थन करण्यासाठी. ऑप्शनमध्ये आणखी एक होता धर्मविवेचन 1868 आणि त्याचबरोबर
पारमहंसिक, पारमहंसिक पाहिजे इथे, पारमहंसिक ब्रह्मधर्म हे जे दोन ग्रंथ आहेत हे मात्र परमहंस सभेचे विचार सांगण्यासाठीचे होते. ही पुस्तकं दादोबा पांडुरंग यांनी लिहिलेली होती परमहंस सभेचे विचार सांगण्याशी रिलेटेड. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परमहंस सभा जी आहे त्याच्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रार्थना समाज पाहिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगेन आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला होमवर्कसाठीचे दोन क्वेश्चन्स देत आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे प्रार्थना समाजाचं घोषवाक्य काय होतं आणि जर तुम्हाला रेफरन्स सापडला तर ते घोषवाक्य कोणी दिलेलं होतं किंवा कोणी सुचवलेलं होतं हेही तुम्ही सांगू शकता. अँड देन ज्या दिवशी या प्रार्थना समाजाची स्थापना झाली त्या दिवशी कुठला विशेष दिवस होता, म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापनेची डेट तर मी तुम्हाला सांगितलेली आहे 31 मार्च 1867, मात्र त्या दिवशी कुठला तरी एक दिवस होता, तो दिवस कोणता होता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. आय होप हा जो काही प्रयत्न मी करत आहे तो नक्कीच तुमच्या पसंतीस उतरत आहे, कारण ज्या पद्धतीने तुमच्यापैकी बरेच जण कमेंट करून उत्तर देतात छान वाटतं की तुम्ही ॲटलिस्ट ऐकताय आणि त्याच्यानंतर जर एखादा प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर माहिती काढून देत आहे किंवा तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहिताय. हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला सांगा. होमवर्कच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्या आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.